60-70 वर्षापूर्वीपासून वारकरी संप्रदायात जमीन तुडवत जात होता, खड्डे तुडवत होता, त्यांच्या वेदना कोणाला कळल्या असतील तर केंद्रीय नेते आदरणीय गडकरी साहेबांना कळल्या. गडकरी साहेबांकडे गेलो आणि प्रलंबित प्रश्नाची फाईल आहे म्हटल्यानंतर काय म्हटले खासदार ही फाईल पूर्ण होईल. मला माफ करा पण काही गोष्टी तालुक्याच्या वतीने मला आज या ठिकाणी मागणं गरजेचं आहे. व्यासपीठावर उपस्थित असणारे भारत देशाचे सुपुत्र आणि भारताचे नेते आदरणीय नितीन गडकरी साहेब, उपस्थित साहेब ज्यांचं आम्ही नेहमी मार्गदर्शन करतो घेतो ते माझे पितृतुल्य खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब, फलटण तालुक्याचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते माझे दुसरे पितृतुल्य ज्यांनी वडिलांनंतर वडिलकीची माया कायम ठेवली, ते तुमच्या आमच्या सर्वांचे नेते शहाजी बापू पाटील साहेब, फलटणचे विद्यमान आमदार आदरणीय आमदार दीपकराव चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माळेगाववरून आलेले चंद्रराव अण्णा, माजी आमदार डॉक्टर दिलीप योगावकर, माजी चेअरमन रंजन काका, उपस्थित माझे मित्र धैर्यशील दादा, कलेक्टर साहेब, SP साहेब, उपस्थित प्रल्हाद तात्या असतील त्यांच्या मागे भोसले साहेब, माझ्या सुविद्ध पत्नी धनंजय दादा, माझे वाडा लोकसभेतील सर्व मंडल अध्यक्ष KK दादा, सर्वांचीच नावं घेणं अपेक्षित आहे. माझ्या खाली सहकाऱ्यांनी जे ज्या सहकाऱ्यांनी हे व्यासपीठ भरण्यासाठी आणि व्यासपीठ कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतलं त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी या ठिकाणी आभार मानतोय. साहेब आपण मगाशी मी आपल्याला सांगितलं यशवंतराव चव्हाण साहेबांची सभा झाली, बाळासाहेब ठाकरेंची इथं सभा झाली, त्यानंतर जर यशस्वी सभा झाली असेल तर ती केवळ या ठिकाणी नितीन गडकरींची सभा झाली. आणि हे वारकरी संप्रदाय असो, तुमचा बौद्ध समाज असो, मुस्लिम समाज असो, कुंभार समाज असो, शिंपी समाज असो, व्यापारी असो, डॉक्टर असो, सर्वजण आपल्याला आशीर्वाद देण्याकरता चौकाचौकात उन्हातानात करोडपती लोक थांबली होती साहेब. कधी ही ह्यांचे घर सोडून कधी न येणारे लोक केवळ आपल्याला बघायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला, आपल्याला दीर्घ आयुष्य चिंतायला लोक या ठिकाणी थांबले. याच कारण मगाशी बापूंनी सांगितलं, रामराजे साहेबांनी सांगितलं की साहेब एकदा दिलेला शब्द कधी कुणाला एकदा काम करतो म्हणाले तर पडत माग सरत नाहीत, आणि कुठल्याही पद्धतीने शब्द झेलण्याची ताकद आणि तो पूर्ण करण्याची ताकद असणार हे नेतृत्व, त्या नेतृत्वाचं करावं तेवढं या स्वागत आणि करावं द्याल तेवढं धन्यवाद आमचे कमी आहेत साहेब. फलटण शहरामध्ये येताना सगळ्यांची इच्छा होती आज हार तुरे पालखी घोडे हत्ती, म्हणजे एक काही शेकडो वर्षातून अशी एक मिरवणूक कोणाची निघाली असेल ज्यांची निघाली असेल ती केवळ तुमची आणि तुमच्या नंतर अशी कोणाची निघू शकत नाही. साठ सत्तर वर्षापूर्वीपासून वारकरी संप्रदायात जमीन तुडवत जात होता, खड्डे तुडवत होता, त्यांच्या वेदना कोणाला कळल्या असतील तर केंद्रीय नेते आदरणीय गडकरी साहेबांना कळल्या, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना कळल्या, आणि त्या त्यांच्या व्यथा त्यांच्यासाठी रस्ते बांधले, त्यांच्यासाठी आता निवारा बांधतायत, त्यांच्यासाठी ज्या गोष्टी कमी पडतायत त्याचा कायम पाठपुरावा होतोय. मला आपल्याला सांगायचं मी 2019 खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर पालखी महामार्गाची फाईल त्या ठिकाणी पेंडिंग पडली होती, बऱ्याच लोक गोष्टींचे टेंडर निघायचे होते. गडकरी साहेबांकडे गेलो आणि प्रलंबित प्रश्नाची फाईल आहे म्हटल्यानंतर काय म्हटले खासदार ही फाईल पूर्ण होईल, आणि जवळपास 25 ते 30 दिवसातच या ठिकाणी या पालखी महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला. 1200 कोटी रुपये या फलटणच्या लोकांना रस्त्याच्या पुनर्वसनाच्या आले साहेब, लोकांची दिवाळी त्यावेळेस तुमच्या 1200 कोटी रुपयेमुळे झाली.
चारपट भाव पुनर्वसनाचा लोकांना मिळाला. पालखी महामार्ग झाला. बारामती रस्त्याचं निवेदन देतोय ना देतोय, ती एक वर्षभरापूर्वी मी निवेदन दिलं असेल. आज बारामती रस्त्याचं काम मार्गाला लागलं, आज त्याचं टेंडर होतंय. एक काम पूर्ण होतंय ना होतंय. या ठिकाणी साहेब आपल्याला विनंती आहे की दहिवडी फलटण, फलटण दहिवडी हा सांगलीकडे जाणारा रस्ता एनएच डिक्लेअर केलेला आहे, त्याच्या ठिकाणी आता आपल्याला निधीची प्रावधान करणं गरजेचं आहे. ही विनंती मी फलटणकरांतर्फे आणि व्यासपीठातर्फे आपल्याला करणार आहे. त्याचबरोबर फलटण शहरामध्ये राहिलेला एक मिसिंग लिंक म्हणतोय, मिसिंग लिंक आहे. 8 किलोमीटरचा रस्ता विमानतळापर्यंत जातो आणि विमानतळापासून याच चौकापर्यंत येतो. साहेबांना त्याचं निवेदन आता मी दिल्लीमध्ये भेटून मागच्या महिन्यामध्ये दिलंय. हा 8 किलोमीटरचा रस्ता साहेब आपण पूर्ण करावा आणि समोर बसणाऱ्या वारकरी संप्रदायाचं राहिलेलं ते पण स्वप्न पूर्ण करावा अशी विनंती मी आपल्याला करणार आहे. ज्या विमानतळावर आपण उतरलो त्या विमानतळावरची एअर स्ट्रीप खराब झालेली आहे, ती एअर स्ट्रीप आपण करून द्यावी आणि तिथंच पालखीचा मुक्काम असतो, ती एअर स्ट्रीप आपण ते करून द्यावी अशी विनंती मी गडकरी साहेबांना करणार आहे. साहेब आम्हाला मला माफ करा, पण काही गोष्टी तालुक्याच्या वतीने मला आज या ठिकाणी मागणं गरजेचं आहे. फलटणला शिरीची वाडी सालपे इथे ओव्हरब्रिजची आवश्यकता आहे, सुरवडी इथे एक ओव्हरब्रिजची आवश्यकता आहे, नायगोंगवाडी इथे एक नवीन एमआयडीसी निर्माण होते, त्याची मंजुरी झाली आहे, त्याचं आता संपूर्ण काम पूर्ण झालंय, पुढच्या महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन आहे. तर आपण त्याला पालखी महामार्गावरून त्याला एक जोड रस्ता आपण मंजूर करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतोय. त्याचबरोबर मसवड, मसवडला ही नवीन एमआयडीसी मंजूर झालेली आहे, त्या ठिकाणी आपण या ग्रीन हायवेवरून स्पर मंजूर करावा अशी मी त्या या ठिकाणी विनंती करतोय. पालखी महामार्गामधून रिंग रोड, एक 50% रिंग रोड झालेला आहे साहेब, 50% रिंग रोड, त्याला रिंग रोड म्हणता येईल. त्यामुळे रिंग पूर्ण करायचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी करावं. पूर्ण फलटण शहराच्या बाजूचा रस्ता त्याला रिंग रोडचा, कारण अर्धा चंद्राकार रस्ता झालेला आहे, त्याला पूर्ण रिंग रोड करण्यासाठी मी आपल्याला मी विनंती करतोय. जो 50,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला त्या रस्त्याच्या भोवतीने इंडस्ट्रीयल पार्क वेगवेगळ्या ठिकाणी उभं करावा, लोकांना उद्योग निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण मदत करावी ही एक मागणी करतोय. ह्या सर्व मागण्या, बहुतांशी मागण्या पूर्ण झाल्यानंतर मी गडकरी साहेबांना भेटायला गेलो दिल्लीला, आणि मी भेटायला गेल्यानंतर मला साहेब साक्षीला माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत, साहेबांना माझे डोळे अश्रूने पूर्ण डबडबले होते. आणि साहेबांना म्हटलं, मला माझं खासदार झाल्यानंतर माझ्या जनतेचं काम कुणी केलं असेल तर पहिलं काम आदरणीय गडकरी साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघात जवळपास 1 लाख कोटीचे निधी आलेले आहेत, आणि एवढं मोठं काम दिल्यानंतर मी फुलं काय देणार. माझ्या डोळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात आश्रय होते. 10 मिनिटं मला साहेबांच्या इथं मी शांत बसलो, साहेबांनी परत मला शांत केलं आणि परत मला म्हटले नाश्ता करा, शांत व्हा शांत व्हा. असं शांत झाल्यानंतर मी साहेबांना म्हटलं आपल्याला फलटणला कार्यक्रम घ्यायचा आहे. मग साहेबांनी मला शब्द दिला की मी फलटणला कार्यक्रम घेईन आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वरूपाने कुणी हार दिले असतील मी आनंदाश्रू साहेबांना दिलेत. कारण या तालुक्याचं, या माढा लोकसभा मतदारसंघाचं, या सातारा जिल्ह्याच्यासाठी जे काय करता येईल, जे ताकदीने करणारं, दिलेलं शब्द पूर्ण करणारं नेतृत्व मी बघितलं आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमाग आपण सर्वांनी आशीर्वाद उभे केले पाहिजेत हीच मी फलटणकरांना माझी प्रार्थना करणार आहे. एवढ्या मोठ्या विकास कामांचा डोंगर साहेब उभा राहताना ह्या डोळी ह्या देही आम्हाला बघायला मिळणार आहे. या येणाऱ्या भविष्यातील या फलटणकरांना चारही बाजूने जाताना कॉन्क्रीटचे रस्ते, सिमेंटचे रस्ते, तुमचे पालखी महामार्गासारखे कॉर्पोरेट रोड. बारामतीला आम्ही नेहमी जायचो, बारामती आणि आमच्यामध्ये असं असायचं की बारामतीची आणि आमची नेहमी स्पर्धा असायची की बारामतीला रस्ते चांगलेत, पण दुर्दैवाने काही काळामध्ये बारामती फलटणचा रस्ता खूपच खराब झाला होता, ते सुद्धा दुःख आमचं आता निघून जाताना दिसतंय. अनेक गोष्टीवर आपल्याला मागणी करता येईल, पण पुढे ठेंग साहेबांनी मला मागे सांगून ठेवले की आता हेलिकॉप्टरला उडायची वेळ झालेली, साहेबांना पुढे पोहोचायचंय.
साहेब आम्ही दोन चार छोट्याशा ह्या आरोपीच्या मागण्या असतील, फलटणचा रिंग रोडची मागणी असेल, फलटणचा 8 किलोमीटरची जी मिसिंग लिंकची मागणी असेल आणि एमआयडीसीला जोड रस्ता देण्याची मागणी असेल, ते दहिवडी विटा सांगलीचा नवीन रोड एनएच मधील डिक्लेअर करण्याची मागणी असेल, या मागण्या मी आज सर्वांच्या वतीने आपण केलतात, त्याच्यावर कृतज्ञतापूर्वक आपण मला विचार करावा, आमच्यावर कृपा करावी एवढंच या ठिकाणी बोलतो. राजकीय आज काय बोलणार नाही, ज्यावेळेस राजकीय आखाड्यामध्ये बोलायची वेळ येईल त्यावेळेस नक्की बोलेल.